आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीच्या पावले गल्लीतील जोशी गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल. आमदार जोल्ले यांच्या कार्याने प्रेरित होऊन घेतला निर्णय. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी 5 वर्षात केलेल्या विकास कामांमुळे प्रेरित होऊन निपाणी येथील पावले गल्लीतील जोशी गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मिट्टी का फर्ज निभाने को, धरती का कर्ज चुकाने को, भारत का मान बढ़ाने को मैं कमल खिलाने आया हूँ. 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 पल पल बढ़ती महंगाई को, चोरी की एक एक पाई को, काले धन की परछाई को मैं ग्रहण लगाने आया हूँ. मैं कमल खिलाने आया हूँ. मैं कमल खिलाने आया हूँ. मैं कमल खिलाने आया हूँ. कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे पक्षांतरांचे वारेही दिवसेंदिवस वाढू लागले आहे. निपाणी येथील जोशी गटाच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी 5 वर्षात केलेल्या विकास कामांमुळे प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास निपाणी शहर भाजपा अध्यक्ष जयवंत भाटले, भारत चव्हाण, मनोज मुल्ला, कांता पावले, अशोक करंबळेकर, अनिल माळी, भरत माळी, विठ्ठल माळी, प्रकाश पावले, राजू खापे, नारायण पावले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिजित पावले, प्रकाश पावले, अशोक बेलेकर, कांता पावले, विनायक कुंडेकर, अमोल पावले, रामा यादव, अनिल माळी, भरत माळी, विठ्ठल माळी, शंकर पावले, सुनील पावले, नागेश धुलकर, गुरुनाथ जाधव, उमेश जाधव, पिंटू जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महानकर न्यूज साठी निपाणीहून तानाजी बिरनाळे. बहिणींना पाठिंबा द्यायचे ते प्रवेश करत आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि आम्ही सर्वजण सुद्धा आता जे जवान मुलं वहिनींना जाहीर पाठिंबा द्यायला लागलेत या सर्वांचं, सर्व बंधू आणि भगिनींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जर कर्नाटकमध्ये जरी कर्नाटक काँग्रेसचं गव्हर्नमेंट असलं तरी सुद्धा मतदारसंघात विधानसभेचं मतदारसंघात खिचून फंड खिचून आणण्याचं काम हे वहिनीने केल्यामुळं हे वहिनीनं श्रेय जातं. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळा मागच्या वेळा 15 वर्षात त्यांनी जे काम केलं नाही पण त्यांच्या काळामध्ये कर्नाटक गव्हर्नमेंट असताना सुद्धा त्यांनी काम केलं नाही, त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार इथं राहिलेला नाही. गेल्या 5 वर्षामध्ये आबा पूर्वी दुसऱ्या पक्षामध्ये होते, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि आमचं जे काही 5 वर्षामध्ये काम केलेलं बघून किंवा विकास झालेलं बघून त्यांनी देखील आता आपल्या बरोबर येताना मला एका मुली समान मुलगी म्हणून समजून मला आशीर्वाद करण्याचा त्यांनी आता निर्धार केलेला आहे. आणि अशा तुम्ही सगळ्यांनी जे काही प्रवेश केला, अनेक समस्या आहेत ह्या भागामध्ये, ह्या तुमच्या पावले गल्लीमध्ये जे काही अडचणी आहेत ते सगळं मला सांगितलेलं आहे आणि महिनूने देखील मला त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि दोघांनी किंवा आपल्या अध्यक्षांनी आमचे सर्व कार्यकर्ते बंधूंनी सांगितलेल्या पद्धतीने येणाऱ्या दिवसामध्ये ते नक्कीच पूर्णत्वाकडं नेण्याचा प्रयत्न करतो आणि पूर्ण करून देतो. ह्या 5 वर्षामध्ये आपण बघायला लागलं आहे निपाणीमध्ये थोडं तरी सुधारणा वाटायला लागले की नाही वाटायला लागले, थोडं तरी काय तर बदल वाटायला आहे का नाही वाटायला लागलंय. कारण आपण निपाणीमध्ये निवडून आल्यानंतर एक महिला आमदार म्हणून काम करायला लागलोय, विरोधाचं सरकार आहे, आपण भाजपचं माध्यमातून निवडून आलेलं आहे, विरोधाच्या सरकारकडं कामं घेत असताना खरोखरच खूप कष्ट होत असते, तरी देखील 753 कोटीची कामं आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून ऑलरेडी झालेलं आहे. निपाणीमध्ये बघितलात तर तुमचं हायटेक बसस्टँड पूर्वीचं कसं होतं आता कुठे किती सुंदर असं बसस्टँड झालेलं आहे. आम्ही 21व्या शतकामध्ये मोबाईल युगामध्ये तरी देखील गल्ली गल्लीतनं जात असताना तुम्हाला कुठं पण जायला किंवा बसचं वाट बघायला किंवा रिक्षाचं वाट बघायला तुम्हाला उभारत असताना एक सावली देखील नव्हती, आपण उन्हात उभारत होता. त्याच पद्धतीनं आपण मुरगुड रोडला एक आणि जत्रट वेसला एक छोटे छोटे बस शेल्टर्स घातलेले असं प्रत्येक वार्डमध्ये घालायचं इच्छा देखील आहे. आणि आपण बघतोय निपाणीनगर खूप मोठं आहे, त्याच्यामध्ये मिनी बस सिटी बस पाहिजेत, सिटी बसचं व्यवस्था पाहिजे, ते देखील आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक वार्डमध्ये सिटी बसचं देखील व्यवस्था होणार आहे.